तो हेलो फ्रेंड्स, मेरा नाम मुकेश बडूजर आणि आपली ही आपला हा सेकंड व्हिडिओ आहे. तर यात आपण आता विज्युअल स्टुडिओ चालू करू 2015. सगळं काही सेम आहे, काही टेन्शन नका घेऊ, आपलं व्यवस्थित चालणार आहे. आणि खास करून आपल्यासाठी हे असं आहे की मराठी, हिंदी, इंग्लिश सगळी आयराणी बी भाषेत आपण शिकू, कारण की शिकण्यात काय, म्हणजे शिकणं आहे ना फक्त, तसं त्यामुळे आपण शिकणं आहे. लँग्वेज कोणती पण राहो, काय पण राहो. तर पहा आता या ठिकाणी पहा, फाईलमध्ये जायचं सगळ्यात पहिले. नंतर इकडे दिसतं आपल्याला प्रोजेक्ट नाव आहे, बघा प्रोजेक्ट. यालाच तुम्ही शॉर्टकट बी ओपन करू शकतात कंट्रोल शिफ्ट एन ने. तर आपण इकडे ओपन करू. ओपन केल्यानंतर या ठिकाणी ही विंडो येते. लक्षात राहू द्या की तुम्ही विज्युअल बेसिक मध्ये आहात आणि विंडोज मध्ये आणि विंडोज फॉर्म अप्लिकेशन. तर आपला हा सेकंड फॉर्म आहे, त्यासाठी आपण नाव टाईप करू. माय सेकंड काय पण टाकू शकतो आपण नाव, त्यात काही एवढं हे नाही. तर एवढं नाव टाकल्यानंतर ओके करायचं किंवा एंटर मारू शकतात. थोडंसा लोड होईल, ते प्रोजेक्ट क्रिएट करतात, फाईल क्रिएट करतात. आपल्या समोर आपल्या समोर हा आहे विज्युअल बेसिकचा प्रोजेक्ट. तर आता याच्यात पा की आपल्याला आता देखिए अभी हमको यहाँ पे कोडिंग करनी है. तो कोडिंग करने क्या है, देखिए यहाँ से सिंपल पिछले वीडियो में तो आपने देखा होगा कि कैसे हम ड्रैग एंड ड्रॉप करते हैं. तो यहाँ पे देखिए बटन नाम है इधर, तो इसको हम ड्रैग करेंगे. ड्रैग करने म्हणजे त्याला उचलने आणि त्याला इथं सोडणे, बटन दाबून ठेवायचं कीबोर्डच्या. त्यानंतर मग आता बटन सिलेक्ट असताना त्यासोबत बघा हे चौकोनी डब्बे 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 इथे 3 3 6 7 10 7 4 7 एवढे डब्बे आहेत. तर मग इथले आता बघा याच्या डब्यावर गेलं तर असे तिरपे तारपे चौकोनी असे साईन येतात. तर मग याच्या असं राहिलं तर याच्यावर क्लिक करायचं आणि असा ताणून सण याला बटनाला तुम्ही साईज वगैरे वाढवू शकता. आणि बटना क्लिक करून सनी त्याला मूव वगैरे तुम्ही करू शकता. तर मग हे आहे त्यात. आणि आता आपण आपला फर्स्ट आहे, त्यामुळे आपण पहिले याच्या ओव्हरव्ह्यू पाहू आपण काय होतं काय नाही. आता पहा तुम्ही या ठिकाणी बटनवर क्लिक केलंय, ज्या टाइमला मी फॉर्मवर क्लिक करतो म्हणजे इथं फॉर्मची जी विंडो सिलेक्ट झाली आहे ती विंडो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही या साईडला पहा की या ठिकाणी प्रॉपर्टीज विंडो आहे. तर या ठिकाणी आता बघा या ठिकाणी फॉर्म वन नाव आहे. इथं बघा फॉर्म वन नाव आहे, म्हणजे जर आपण फॉर्म वनला सिलेक्ट केलं तर फॉर्म वन नाव येतं आणि बटनला सिलेक्ट केलं तर बटन नाव येतं. तर या प्रॉपर्टीज आपल्या, आता आपण फॉर्म वन वर आहे. तर मग यात आपण फॉर्मची बॉर्डर वगैरे फॉर्मचा आयकॉन हे सगळं काय आपण सगळं काही चेंज करू शकतो, बॅकग्राऊंड वगैरे. तर या ठिकाणी आपण त्या प्रत्येक प्रॉपर्टी आपण पाहणार आहे आणि सगळ्यांच्या यूज पण आपण पाहू. तर सर्वात पहिले आता आपण बटनवर क्लिक करू. बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपण इकडे पाहू की आपल्याला बटनचं नाव काय, खास करून या ठिकाणी आपल्याला दिसेल. पहिले इकडे पाहून घ्या, जर तुम्ही असं म्हणजे हे कॅटेगरी यांची म्हणजे तुम्हाला असं ठेवायचं का A to Z सॉर्ट करून ठेवायचं का कसं पाय, त्यामुळे आपण करू शकतो. तर मी आई असं करेल A to Z. तर पाहता इथं नेमच्या इथे बटन वन नाव आहे, जे ह्या आपल्या बटनचं नाव आहे. त्यानंतर खाली पाहणार टेक्स्ट. आता बटनवर जे हे बटन वन नाम है, अगर हमको उसको चेंज करना है तो हम यहाँ से उसको सिलेक्ट करिए या खोड़ डालिए, उसको खोई टाकाना. आणि खोडानंतर तटे असं लिखलीस आपण काय लिखतो, आपले जे लिखणे ते क्लिक मी क्लिक क्लिक लिखानंतर एंटर मारा की किंवा साईडला क्लिक करून द्या, ते आपोआप येईल लागे. तर मग हाई सगळं ई लागल्यानंतर ते देखा ते इथलूस आहे, ते इथे काय डोळ्याला बी दिखील नाही ना आपल्या. तर मग ते वाढवण्यासाठी आता तुम्ही ते फंट राहते देखा ते काय वाढावणे काय आपले फंट.
मग फंड नाही चार कारण आहे फंड आता आणि 8 वर्ष ही एफ वर ना माटे देख देख आऊ जे काय एफ सापडणं ना आपले फंड बी सापडा आपली घ्या माटे क्लिक करणं माटे क्लिक केल्यानंतर असं यस असं असं सगळ्यानंतर आऊ देखा चौक डब 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 आले का इथलं सर तेव्हा क्लिक करणं मग तेव्हा क्लिक केल्यानंतर असं 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 एक फंड डायलॉग बॉक्स म्हणतस याले आटे तुम्ही फंड ना फंड स्टाईल बी देख ते देखा या फंड वेगवेगळा आटे तर तुम्ही आता कोणता बी तुमले बटी तो फंड लिहू शकतात ते तुम्ही मजुरे बोल ते काही मी काय सांगू शकत तुमले आता हो मला हो बटी ना आता मी हो लिहतो ना मग दगा आया असं लिहल्यानंतर ओके कर द्या ना आटे साईज वगैरे आटे बोल्ड इटॅलिक अंडरलाइन जो जे हुई ते कर लिहा ना आणि ओके कर द्या ना दगा त्या डोळ्याले आपले दिखी राहणार तर मग हो दिखी राहणार आपले तर मग ते आपण काय करू विचार करा जरा का ते आपण समजा यावर क्लिक कर प्रोग्राम रन करावं नंतर बाता यावर क्लिक करानंतर आपले एखादी तुम्ही क्लिक कर बाई तुम्ही फर्स्ट विज्युअल बेसिक न प्रोग्राम होता बा असं काहीतरी यावायला पाहिजे तर मग त्यांसाठी आपण एक कोड लिख सुद्धा त्या तर मग कोड लिखासाठी आपण देखा ते सब सगळ्यात पहिले सबसे पहिले अभि आम्ही इस पे डबल क्लिक करेंगे डबल क्लिक करने के बाद आप देख सकते हो यहाँ पे एक कोड ओपन हो गया है तो ये देखिए सबसे पहले तो हमारा जो फॉर्म वन है तो वो पब्लिक क्लास में आता है फॉर्म वन तो फॉर्म वन हमारा क्लास का नाम है तो उसमें प्राइवेट सब क्लास होता है प्राइवेट सब क्लास में ये जो हमारी बटन की कोड है तो उसके बाद में अभी हम लिखते हैं सबसे पहले अभी हम देखेंगे कि मैसेज बॉक्स क्या होता है मैसेज बॉक्स ऐसा बॉक्स होता है अगर आपको कुछ भी इवेंट हो तो वो इवेंट होने के बाद आपको अगर कुछ दिखाना है कि आपका ये इवेंट हो गया है तो इसके लिए हम मैसेज बॉक्स यूज करते हैं तो उसके लिए अभी हम सिंपली यहाँ पे टाइप करेंगे ऐसा कुछ जरूरत नहीं कि सबसे पहले कैपिटल में लिखो मांगते हो ऐसा लिखो डायरेक्ट आप लिख सकते हो वो अपने आप उसको समझ जाता है देखिए या डेमस टाइप करा इतना मोटा सवड़ा सवड़ा ये लगना जैसा टेंशन लेवा नहीं एकदम सोपा है देखा दे मग एम ई डबल एस फक्त मेसेज नहीं स्पेलिंग यल पाए मेसनी भी लगनी ना जद तुम्हें मेस वो जात होते मेसनी स्पेलिंग यस भी माटे तक आटे कीबोर्ड वर खाले कराना वर तक आना बटन आता GTA Vice City जैन जैन खेले चाल चाल एकदम भाई समझी जाए मैसेज बॉक्स को क्लिक कर जाना अंतर जे कीबोर्ड वाला सगड़ा मोटा बटन रास तेले दाबाना तेल दाबाना नंतर और डायरेक्ट मैसेज बॉक्स आटे ई लागस मासे येवानंतर डॉट टाकाना डॉट मेसेज बॉक्स डॉट मेसेज बॉक्स काय पण मेसेज बॉक्स काय करायचं आपल्याला शो लिखा शो शो ही विरते शो परत काय दाबाना स्पेस दाबाना आपोआप तो कॅपिटल लिखा आता लाल लाल लाईन दाखवायला ना म्हणजे समजू ना काही फॉल्ट शेव माटे फॉल्ट काय ब्रॅकेट नाही दाबलावाला मग ब्रॅकेट मागो फॉल्ट आहे काय काय आहे आपला आहे नाही कोटेशन ना आपले स्ट्रिंग लिखणे पडत देखतो लगे तो सांगायला लाग जास काही डोकाला ताण लिहा नाही तसं लाल लाल उन लगे आटे आटे फक्त माऊस लाई जाव ना काय सांगेन नेमन दखान जास्त डोकाला ताण लिहा नाही तर मग आटे तुम्ही दोष आता टाकूत आपण हाऊ म्हणा माय फर्स्ट बीबी स्क्रिप्ट तो ये इतना डाल देने का तो साइड में आ जाने का इधर भी आ जाने का और इसको सेव कर देने का सेव करने के बाद देखिए अभी कुछ लाल पीपी लाई है नीला कुछ लाए लाइन भी दिख नहीं रही तो समझ लेना अपना प्रोग्राम एकदम फसला से यहाँ पे आने का स्टार्ट पे क्लिक करने का मतलब वो तो देखते अभी अभी थोड़ा सा एरर आ गया था अभी इसको देखते अभी यहाँ पे स्टार्ट पे क्लिक करने का रन करने को स्टार्ट पे क्लिक करने के बाद वो अपने आप रन होगा देखो यहाँ पे देखो अभी क्लिक का ये हमारा फॉर्म रन हो गया देखो यहाँ पे भी दिख रहा है आपको रनिंग तो अभी हम रनिंग स्टेट में है तो यहाँ पे आटे दिख रहा है तुम लोग क्लिक कर दिया ना देखा 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 मिर्ची मिर्ची का करना देखा देखा मिर्ची मिर्ची करना असं करानंतर आटे क्लिक करणार देखा क्लिक करानंतर आटे यस माय फर्स्ट
बीबी स्क्रिप्ट तर ते असरास शिकिले एकदम सोपं आहे रे, काही टेन्शन नाही कळल्या बरोबर विजय असरास दगा वाव कोड आपण अटे टाइप करा जाना तय येते समजी गे जय का असं मला क्लोज कर द्या ना जय आपला इथला असरास मेले सेव व्ह्यू ते तुमले समजतस काय कर जाना बस जय का मग इथलं वही के का वही के मग चल इथला या व्हिडिओ मग इथलंच मग कसं आहे थोडस सबस्क्राईब बी कर द्या लाईक बी कर द्या आणि दखत राहा असाच तुम्ही आखो व्हिडिओ येतील. लँग्वेज अशीच पाहिजे असेल किंवा आपको अगर यही लँग्वेज अच्छी लगती हो तो आप बोलिए मुझे हम इसी लँग्वेज में कंटिन्यू करेंगे. मतलब ऐसी घुमा फिरा के आपको भी अच्छा लगेगा, आपको भी बोलने होगा, मेरे को भी बोलने होगा, तो ऐसे हम चलते रहेंगे टेंशन लेने का. तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, कुछ भी कर दीजिए. वो जो घंटा रहता ना, वो घंटे का आइकॉन, उसको भी क्लिक कर दीजिए. मतलब मैं अगर नया वीडियो डालूँ तो आपको जल्दी से आ जाएगा. तो ठीक है, थैंक यू.